आणि अतिशय कमी वेळ निखळ मनोरंजन समाज प्रबोधन अतिशय उत्कृष्ट असं संगीत अगदी कमी वेळात म्हणजे अगदी सत्तर मिनिटात अगदी व्यवस्थित कमी वेळेत अगदी कमी वेळेत सत्तर मिनिटात आपला गजर सादर केलेला आहे. बुवा 2020 आधी फॉर्म्युला समजून घेत गजरासाठी आता मंडळाने काय ठराविक वेळ दिलेली नव्हती पण आपण किती सादर करावा किती बोलावं किती गजर सादर करावा किती गाणी म्हणावी याचं बंधन प्रत्येक बुवान पाळलं पाहिजे. तुम्ही जर असे एक एक तास गजर घेऊक लागला तर आम्ही करायचा काय निरान फुगान मराठी पाळी गेली तिथे आमच्या गावचे घाडीवाडीतले गांगेश्वर प्रासादिक देंडी भजन या ठिकाणी उपस्थित आहेत. मी माझ्या भजन मंडळाच्या वतीने त्यांचे स्वागत करतो. त्यांनी काय सांगले पैसे देऊन हल्लेले हे बाबा सण्या लवकर ये आता लवकर ये आता तू काय गेलं अगीच बदलू तो बोटलो घेऊन जा कारण अडे ते बाबा हा भजन मंडळ आहे त्यांची भटवाडी तिंडी होती सुपारी तेव्हा ते इल्ले आणि तो माझा कार्यक्रम होता होतो तो बघू किले मी त्यांना पैसे देऊन हानले नाही ते घेऊन जातले पैसे त्यांना देऊ क्या कवय जवळ ये चल बाबा पटकन ये बाबा मांडर ये लवकर ये तासभर संगीत झाडून ते दमले हो तासभर गजर म्हणजे जरा तरी विचार करा तासभर गजर म्हणजे झाला काय हो मी आता खरोखर त्या कबीरखरांना सांगत असतोय माझं चक्कर तेव्हा झोप तासभर गजर म्हणजे ह्या का चुराडो करून टाकलेले असते जो जुने पुराने डोके बुवाने कुंडुबुवाने त्यांचं असं ना शाप पिळवटन पिळवटन ना असे चोथो करून टाकलेले ते जोक कसले मारता चांगला सांगा लोकांचा हसवा ना जोक कसले मारता काय ते लोकांचा काय म्हणे 90 म्हणता एक पट बाबा आम्ही कधी बार मध्ये खेळलो त्यामुळे आमचा या 90-90 काय तर माहिती ना त्या विषयात शक्यतो आम्ही नसतो सरस्वती माहिती असा ग्रुप असा ग्रुप एक मात्र भारी सांगले आधार कार्डचो फोटो जसो भारी तो भारी खर त्या वाटळ कांडा वाटत होत्या फोटोवर आधार कार्ड लय बेकार परिस्थिती आहे. शक्यतो भजनामध्ये येतो माझी सवय सवय असो विषय ना पण आपल्या गोष्टी पटत नाही ते नाही पटत शक्यतो आपली बारी असताना दुसऱ्या कोणाच्या भजनात विषय नव्हतो त्यांनी काय केल्याने ते काय करत तू आणि मी हे काय करतो तर महत्व ते सगळे कायम तरी ना त्यांचं संबंध आपल्याशी तुझा गुंडुबुवांचा संघ होतो अध्यात्म आणि जरा तो अभ्यास कर व्यवस्थित कारण तो विषय तुझ्या अकलेच्या पलीकडचा हजर मी तुम्हाला रागांना खरोखर शुद्ध अभ्यास करत वाईट बोलत अभ्यास करत एक विषय आली आली एक 15-20 दिवसापूर्वी झालेलो लोके बुवांची बारी होती आणि समोरच्या बुवान सांगल्यान की लोके बुवाच्या विद्यार्थ्यांची भजन करूचे लायकी नाही आपणाक त्या कोणी सांगल्यान कोण बोललो आपल्याक नाही घेऊचे ना एक गुरुचो अभिमान गुरुचो आदर म्हणाल लोके बुवाच्या विद्यार्थ्यांची जर लायकी नसते तर आज या कनेरकरांनी माका नक्कीच पेटीवर बसाक दिला नाही नसता आज काहीतरी 2 रुपयाचा हा माझं तुम्ही 100 पैसे तर काहीच असेल तर मी काहीतरी 1 पैसा लावतो नक्की प्रयत्न करतो आणि आज काहीतरी हा म्हणून त्या कनेरकरांनी
आणि हे बोलवले बाकी का प्रॉब्लम सोल्युशन आहे ना तुम्ही आपल्या अंडर उपर होते सांगत माझ्या पाठी लागत तुम्हाला आणि काय म्हणताय बरोबर सांगतोय त्यांना पैसे बिशे देऊन काय हानलेला नाही बाबा तुम्ही बॉम्ब टाकतो हो मला त्याने पैसे देऊन हानले घेतो नको नको त्यांना सांभाळूनच चालव आपण त्यांच्या एरियात दिलो म्हणजे आपण त्यांचा सन्मान करूनच चालायचा नको रे बाबा पेटव का तू पेटवशील का अशी आपली होय सांगू संध्याकाळ सांगू सकाळ सांगू सगळा होय आमचा म्हणजे घेऊन चालायचो समोरच्या साला काढूची काय तुमका फक्त आनंद अर्ध्या तासाचो साला काढू बाकी का त्यांचा सोबत घेऊन चलतले मी काय तुम्ही टेन्शन घेऊ नको माझी बात घाबरा नको मी तुमचा वाईट का बोलत नाही जर तुम्ही बोललास त्याच्यावरच सांगतो बाकी काही एक विषय ना मी तुमचा एक शब्द वाईट बोलणार ना फक्त तुम्ही ह्या वयातच वापस यांना काय सांगणार तर माझा मस्तक फिरत आधी चांगला सांगा काय चांगला लोकांना बसल्यात ना याच्यातल्या चार जणांनी तर तुम्ही ऐकल्या नाही ना तरी तर पुण्याचा ही नारदाची गादी आहे त्यांना चार शब्द ह्याच्यातल्या पन्नासातले चाळीस जण तुमचा वाईट म्हणते पण दहा जण कोणतरी चांगल्या म्हणत जात झाली ती आपली पोच पावती जास्त मस्करी सगळा करू काय सगळा पण प्रत्येकात आपली जागा उगाच आणि ते जोप मी घेऊ विषयात सोडा नको नायक म्हणजे काय क्वार्टरनी क्वार्टरी काय नाईन्टी नाईन्टी एक क्वार्टर दशावतार म्हणजे आमचं प्राण भवन अगदी खरोखर सांगते तुमका दशावतार बघा हे बसले आहेत ना बाजू काम करतात दशावतार तुम्ही जी गाणी म्हटलास ना फक्त खरोखर गाणं बऱ्यापैकी म्हटलास तुम्ही बऱ्यापैकी ना म्हणजे सुंदरच म्हटलं प्रश्नच नाही त्यात ना हा ओरिजिनल नाट्य गीत पण त्या दशावतारात सुद्धा वापर बघा
जयंतीचं औचित्य साधून हा कार्यक्रम आहे. दत्त जयंती या दत्तांच्या जन्माची एक छोटीशी गोष्ट आहे. पार्वती सावित्री आणि लक्ष्मी तिघांनाही अहंकार झाला, आमच्यासारख्या पतिव्रता ह्या जगात कोण नाही, आमच्यासारख्या पतिव्रता या जगात होणे नाही, आणि त्यांच्या गर्वाचं कुठेतरी गर्वपतन झालं पाहिजे म्हणून ही सर्व गोष्ट नारद मुनींना माहिती होती. नारद मुनींनी येऊन त्यांना कथन केले की भूलोका अनुसयेसारखी पतिव्रता नाही दुसरी. अनुसये जी काय सहा पतिव्रतेची जी काय लक्षणं आहेत त्या यथा योग्य लक्षणाप्रमाणे ती अनुसया वावरते, आपल्या पतीची सेवा करते, इतर ज्या काय गोष्टी आहेत त्या करते. तर ह्या तिने तिघांनाही अहंकार झाला आता भगवंत हा काय माहिती ना, पण त्या तिघांना अहंकार झालेला. तर त्यांनी आपल्या पतीला म्हणजे थोडक्यात ब्रह्मा विष्णू आणि महेश यांना काय सांगितलं की तुम्ही जाऊन त्या अनुसयेचं पातिव्रत नष्ट करा. आता काय म्हणजे बायकोन सांगल्यांनी भवान ऐकल्यांना असं होतात ना, जाऊ कसो जमातात ना. बायकोन बायको तो शब्द कोणती मोडूची हिंमत हा, बायको तो शब्द आज तगत मांडल्याने ते सगळे गेले. त्यामुळे तिचो शब्द कोण मोडूचे नाही, तिना सांगल्याप्रमाणे ते गेले. आणि जोग्याचं रूप घेऊन त्या अनुसयेच्या दारावर आले आणि तिला शिधा वाढायला सांगितला. शिधा वाढ, पण तो शिधा नग्न होऊन वाढ. तिच्या समोर प्रश्न पडला, हे कोण असे तीन महापुरुष आहेत जी नग्न होऊन शिधा वाढ म्हणून सांगत. ती सुद्धा खरोखरची पतिव्रता होती. तिने काय केलं, कमंडूतलं पाणी घेतलं आणि तिने देवतांना बालक करून तिघांनाही नग्न होऊन शिधा वाढला. आणि अगदी मग ते सगळं तिला खेळवणं सगळं चालू झालं. ते ती बालक तिथेच राहत होती सगळे. पण इकडे तीन देवींना चिंता पडली, आमचा लायसन गेला तर अजून इला नाही कसा पाठी, मला ती बघू गेली अडे. येऊन बघल्याने तर काय ती अनुसय ह्यांचा याव करता त्याव करता सगळं आपला चालू हा जोरदार. तेव्हा ते अत्री महामुनी सांगतात, हे तीन बालक नाहीत, हे तीन कोण सामान्य नाहीत, हे तीन देव ह्यांचा काही तर येणार बघ, नाही तर ह्यांच्या तिघांचे बायका घेतले आणि ह्यांचा घेऊन जातले असं ते अनुसय सांगतो. त्याप्रमाणे ते तीन बायका इले थय आणि शेवटी देवाने आपली रूपात हे प्रगट केल्याने बायकांनी सांगितल्याने आमचा गर्व झालो, आमच्यासारखे पतिव्रता आम्ही जात, तू आमच्या गर्वाचं हरण केलं. ते तीन देवही उठले, तिघांनीही तिघा आशीर्वाद दिलो. तेव्हा अत्रिम त्या देवाने सांगितल्याने की तुला काय हवं ते माग. तेव्हा त्या अनुसयेन त्यांच्याकडे वचन मागितलं की तुम्ही तिन्ही देव माझ्या पोटी जन्माला यावे. आणि त्याच धर्तीवर त्या अनुसयेला नंतर तीन पुत्र झाले, त्याच्यातील दुर्वास चंद्र आणि दत्त. अशी थोडक्यात ही दत्तगुरूंच्या जन्माची कहाणी आहे. काय चुकलं असेल तर माफ करा, पहिल्या प्रथमच म्हणजे बारी पहिल्या प्रथमच आहे. जरा इकडे तिकडे झालं तर आपल्यातला जे बुवा म्हणून सांभाळून घ्या. धन्यवाद. काय बुवा, एखाद्या गोष्टीकडे ना बघण्याचं दृष्टिकोन आपलं सांगलं. एक ना बिल्डिंग असतात, समोरासमोर दोन बिल्डिंगी असतात, दोन्ही बिल्डिंगीत ना दोन जोडपी नवी दिलेली असतात, नवीनच लग्न झालेले दोन्ही जोडपी एकमेकांच्या समोरासमोर असतात. या बाजूची ना आपल्या घरातच सांगतात बघा ना, आपल्या घराच्या समोरच्या जोडप्या ना घराच्या आपल्या काशी ना काची काची आपले खिडकीचे ते म्हणतात व्यवस्थित पुसत ना, ते काचेर ना धुरलं दिसतं कायम. दोन दिवस जातं, तीन दिवस जातं, चार दिवस जातं, तो भाऊ ना आधी आपल्या खिडकीचे काची पुसता आपल्या खिडकीचे आणि मग तिका सांगता ते ना रोज म्हणजे नेहमी त्यांची काच स्वच्छ होती, पण फक्त आपल्याच काचीवर धुरलं होतो त्यामुळे समोरचा आपल्या म्हणजे धुरकट दिसत होता. वा प्रथम आपण सुधारायचा, नंतर जगाची सुधारण्याची अपेक्षा करायची. तुकारामांकडे एक बाई गेली, बाई त्या बाईचं पोरगो ना नेहमी गुळ खायचो, त्याचं छंदच तो गुळ खायचो, जास्त तो गुळ खाणे हे बाकी व्यवसाय नाही त्या. तर ती तुकारामांकडे गेली आणि तुकारामांका सांगता ही माझं पोरगो ना लय गुळ खात हो, काहीतरी त्याका सांगावा. तुकारामाने काय सांगल्याने माहिती आहे त्या मुलाक, मुलाक कायच बोलले नाही, ते बाईक सांगले आणि तू महिना बरा नाही आहे माझ्याकडे. त्याचं कारण असं होता की तुकाराम स्वतः त्यांचा वाण दुकान त्यांचा
त्यामुळे गुळार बसलेली मास्की हांबडता हांबडता रोज एक दाणं आपण तोंडात टाकायचं. रोज म्हणजे धंदोच तो तुकारामांचो. पण त्या माणसान त्या पोरगाक एकही शब्द सांगले नाही. गुळ खाऊ नको, शरीरात वाईट असतं, असं असतं तसं असतं, तो कायच बोललो नाही. कारण तो सुद्धा त्याचोच भाव बनवतो खाणारो. तो महिन्याभरात तुकाराम महिन्याभरात आपली गुळ खाऊची सवय बंद करतं आणि त्या पोरग्याक नंतर सांगतं की गुळ खाऊ नको बाबा, शरीरासाठी तू वाईट असता, तू जास्त खाता नाही. बाबा स्वतः आपण सुधारायचं आणि मग दुसऱ्यांचा सुधारण्याचा उपदेश करायचो किंवा अपेक्षा आपण ठेवायची. बाकी ओव्हरऑल परफॉर्मन्स तुमचं एक नंबर. मागेल असतं का बाबा, बघूया जमता का तुम्ही. तर कसं आलं ना असं विषय ना, कारण नोकरी देवगड पटक्यात माझ्यासारख्या येऊन मागेल असतात म्हणाल तर खूप या म्हणजे लोक माका म्हणायची गरजच नाही. गाडीगावकर यांच्याकडून 100 रुपये, प्रकाश गाडीगावकर यांच्याकडून 100 रुपये, चेतन गाडीगावकर 100 रुपये, जगदीश गाडीगावकर 100 रुपये, शिवाजी महाराज गारद म्हणा, भावअंतळीचे म्हणा, झलक मारा, अगदी मनापासून धन्यवाद. बहुमोल असं पारितोषिक या चौघांकडून आलेलं आहे. मंडळाच्या वतीने स्वीकार करतोय, लाख लाख आभार मानतोय. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. बरेचसे ना तरुण बसले तुमच्यातलो, काही जर बघला असलास तर येणार घेऊन यायचा आणि येणार करायचा. आता असलो तो चेष्टेचा विषय ना, आणि 4 वर्षांनी लगीन ह्यो विषय मारण्याचं कठीण जातलो. हा पर्याय येताय ना, तर मामा तरी मामा आधार, बाकी कोण ना मामा तरी सांभाळायचो नाही. तर बघा विचार कर जरा, याच्यावर आपली खलबत झाली पाहिजे. तुम्ही याच्यावर आपली कमेंट द्या. आता कसं माहितीये म्हणजे अगदीच मळमळीत जाताला म्हणून बोवान बोलतोय.
तुमका आणखी राग येत त्यांनी गारद म्हणा म्हणून बक्षीस दिलं ना गारद म्हणण्याचा प्रयत्न करताय हॅलो जरा इफेक्ट ठेवा इको सोडा हॅलो 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 हॅलो